ईश्वरच्या कृपाने आज आपण घरात कसा शालोम सलामी त्याच्या आपण शालोम कसा घरात आणायचा त्याच्यामुळे आपण जरासा आज जराशी बात करू. सगळ्यांना आपण ओळखतो एक काच असतं, मला माहीत नाही मराठी भाषा कशा त्याला काय बोलतात, पण इंग्लिशमध्ये बोलतात मॅग्निफाईंग ग्लास. ती काच अशी असतं की तुम्ही बघाल काय पण तुम्हाला ते मोठा दिसल. काच ठेवला तुम्हाला काय ते कोणकोणा माणसाला लहान लहान अक्षरा वाचायला मुश्किल पडतं, कठीण पडतं, तर ती माणसं काय करतात ते तो ती काच गोल आणि तिला हँडल असतं आणि त्याच्याने ते वाचतात, त्यांना सगळं सर्व अक्षरा मोठी दिसतात. आपण आज शिकू आपल्या घरात आपण त्याप्रमाणे ती काच जशी एका बाजूने त्या काचावर बघितला आणि पुस्तकावर वाचला तर आपल्याला अक्षरा मोठी दिसतील, आणि जर तीच काच आपण उलटी धरली तर आपल्याला मोठी अक्षरा बारीक दिसतील, आणि जी बारीक आहेत ते अजून बारीक दिसतील. आपण हे कसं वापरायचं आपल्या घरात जगामध्ये स्वतःला पण. कोण माणूस अख्खा पुरा असा नाही काय को एकदम 100% त्याचं सगळं गुण चांगलं आहेत असा कोण नाही जगात. आपल्याला स्वतःला चांगले चांगले गुण आहेत आणि कुठलं गुण आपलं बरोबर नाहीत. आपण काय सगळ्या बाबतीमध्ये आपण सगळं 100% आपण ना आहोत. कोण अभ्यासामध्ये चांगला आहे, चालाकी आहे, कामामध्ये चालाकी आहे, सगळं चांगलं आहे त्याच्यामध्ये, पण तो गर्व असेल गर्विष्ठ, किंवा कोण गर्विष्ठ नाही पण तो आळशी आहे. कोण गर्व पण नाही करत आणि आळशी पण नाही करत एवढा, पण तो जळतो दुसऱ्या माणसांवर. कोणाकोणाला जगामध्ये ले हवं, हे विकत घ्या, हे खा, हे पिया, मजा करा, तसं हाव 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 तरीचे गुण आहेत. तसाच घरामध्ये नवरा बायको कधी सारखं नाहीत. ती दुसऱ्या घराण्यातून आलेली आहे आणि तो दुसऱ्या घराण्यातून आलेला आहे. जसं आपलं पाच बोटा सारखे नाहीत तसे जगामध्ये तुम्हाला दोन माणसं मिळणार नाहीत की त्यांचा वागणूक एकदम सारखं आहे, कधी नाही मिळणार. पुरुष असो दोन पुरुष तुम्हाला काही सारखं नाही मिळणार. जुळ संगत जन्म झाले दोन भावा एका आईला एका आई बापाला आणि दोघं संगत वाढले ते सारखं दिसतात, ते त्या शाळेत वाढले, त्याच घराण्यात वाढले, मग नंतर त्याने तोच काम शिकला आणि ते लोक त्याच फॅक्टरीमध्ये किंवा त्याच कंपनीमध्ये ते लोक काम करतात. सर्व सारखा होता लहानपासून, पण तुम्ही त्यांच्यासंगत जर बात कराल आणि त्यांचा स्वभाव तुम्ही तपासाल तुम्हाला दिसल की ते एकदम सारखं नाही होऊ शकणार, कधी नाही होणार. बाहेरून पण कधी कधी लहान फरक असतात, जे त्यांना ओळखतात, त्याच्यासंग दररोज राहतात, त्यांना ते फरक दिसल, पण आपण त्याच्यावरून बात नाही करत. आता आपल्याला स्वभावाची मध्ये फरकची बात करायची आहे. स्वभावामध्ये फरक आहे, विचारामध्ये फरक आहे. माणसं दोन माणसं कधी एक विचार एका विषयामध्ये कदाचित ते कबूल करतील, पण दुसऱ्या विषयामध्ये त्यांच्यामध्ये वादविवाद होईल. तो एक बोल असा आणि दुसरा बोल तसा, हे चांगलं आहे जगामध्ये, हे काही वाईट नाही. जर दोन पुरुष संगत नाही सारखं नाही होऊ शकत, दोन स्त्रिया सारख्या नाही होऊ शकत, मग कसा होतील संगत सारखं पुरुष आणि बाई. बाई नाही नुसता विचार दुसरा आहेत, शरीर अंग दुसरा आहे, परमेश्वरांनी अक्कल भेजा तो दुसऱ्या तऱ्हेने उत्पन्न केला आहे बाईला. का परमेश्वराला माहितीचा काम काय आहे जगात, तिने काय काम केला पाहिजे, तिने मुलांना जीव दिला पाहिजे, मुलांना हृदय ले बोलतात फिलिंगनी मुलांना वाढवला पाहिजे, म्हणून तिला दुसरा भेजा दिला, अकल दिला आहे, तिचा हृदय दुसऱ्या तऱ्हेने बनलेला आहे. आणि पुरुषाचा दुसरा काम आहे, पुरुषाला शरीर दुसरी आहे, त्याला जास्ती ताकद असतं, त्याला त्याचा भेजा दुसऱ्या अक्कल दुसऱ्या तऱ्हेने विचार करतो. घराला काय गरज आहे त्याप्रमाणे परमेश्वराने पुरुषाचा अक्कल भेजा उत्पन्न केलेला आहे. पुरुष आणि बाई कधी संगत सारखं नाही होणार, म्हणून लग्न करायला गेलो किंवा लग्न केलेलं आहे
समजू नका की तुमची बायको तुमच्यासारखी विचार करल किंवा तुझा नवरा तुझ्यासारखा विचार करल, हे फरक कायमचा राहील. हा फरक आहे आणि चांगला आहे. मुलांना लागतं कधी कधी बापाचा स्वभाव लागतं, कधी बहुतेक घरात बाप ढीट असतं, बाप कठीण असतं, गुणांनी जरासा बापाला घाबरला पाहिजे. आणि मुलं बहुतेक मुलं आईला एवढी घाबरत नाही, काय आई जास्ती नाजूक असतं, पण मुलांना काय दुखते, काही खाईत नाही, काय पीत नाही, कोणाला कोण त्यांना त्रास देते शाळेत वर्गात घरात, तर बापाचं लक्ष कमी असतं या विषयाकडं, आईचं लक्ष जास्ती असतं. आईला की मुलाला बसल काय बेटा त्याचं ऐकल, त्याला समजून घेईल त्याची, हे मुलांना पण गरज आहे. म्हणून परमेश्वरांनी पुरुषाला आणि स्त्रियांना दुसऱ्या तऱ्हेनी फरक आहे त्यांच्यामध्ये, ह्या दोघांमध्ये. पण जसा पुरुषाकडे काय काय चांगले स्वभाव आहेत, कोणाकोणा पुरुषाकडं वाईट स्वभाव पण आहेत, तसा स्त्रियांकडं पण. म्हणून पण मेन पॉईंट काय आहे की माहिती आहे ते दुर्बीण, दुर्बीण दुर्बीणची बात करू आपण. दुर्बीण तुम्ही एका बाजूने बघायला गेलो तुम्हाला काय लांब आहे ते तुम्हाला जवळ मोठा दिसल, आणि जर दुर्बीण उलटी केली तर जे जवळ आहे ते तुम्हाला लांब दिसल. ह्याचा अर्थ जे काय मोठा आहे ते आपल्याला लहान दिसल. माणसांचा जगामध्ये असा स्वभाव आहे की स्वतःच्या वागणूकडं, स्वतःच्या चांगल्या वागणूकडं, चांगला माझा स्वभाव चांगला आहे, मला माहिती आहे या विषयामध्ये माझा स्वभाव चांगला आहे, पण एवढा मोठा चांगला नाही. समजा 100% मधून तुझा स्वभाव 80% चांगला आहे समजा, तर माणूस काय बोलतो, नाही तो स्वतःकडे कसा बघतो, दुर्बीणनी बघतो. कुठल्या दुर्बीणनी? जे लहान आहे ते त्याला मोठा दिसल. स्वतःकडे कसा बघतो माणूस, स्वतःचा चांगला चांगला स्वभाव कसा बघतो तो माणूस, जे बारीक स्वभाव आहे चांगला, पण 60%, 70% किंवा 80% तो नाही, तो दुर्बीणनी बघतं, तर एवढा स्वभाव आहे तेवढा मोठा दिसतो चांगला. हो तर माझा स्वभाव मनामध्ये असा वाटतं की माझा स्वभाव किती चांगला आहे, 100% मी चांगला आहे या विषयामध्ये. त्याला माहीत नाही की तो नुसता 50, 60, 70, 80 किंवा असेल, पण तो 100% चांगला नाही. पण अशी सवय आहे माणसांची की आपल्या स्वतःचे चांगले स्वभाव दुर्बीणनी बघायला, जे लहान आहे ते मोठा दिसेल. आणि आपले वाईट स्वभाव ते विचार करायला माणसांना आवडत नाही. आपल्याकडं स्वतःकडं कुठलं स्वभाव, कुठलं कॅरेक्टर आपला तिथं काय चांगलं नाही, रागिष्ट आहे, नर्वस आहे, आळस करतो, जळतो, हाव करतो अख्खा दिवस, कधी तो नुसता त्याला असा काळा दिसतो, त्याला काही सफेद नाही, म्हणजे काय पण बघल ना त्याला काळा दिसल, चांगला नाही, जग चांगलं नाही, माणसं चांगलं नाही, आईबाप माझं बरोबर नाही, भावंड बरोबर नाही, बायको बरोबर नाही, काम बरोबर, अख्खा शेजार तो नुसता त्याला नुसता अख्खा विषय त्याला काळा दिसते नुसता. पॅसिमिस्ट स्वतःचा स्वभाव जरासा बघ, तो काय करतं, दुर्बीण घेतं आणि दुर्बीण उलटी करतं. जे त्याचा स्वभाव एकदम मोठं वाईट आहे, तेवढं मोठं, एवढं 100% किंवा 80% ते तो स्वभाव तो चांगला नाही, तो दुर्बिणी उलटा बघतं. जो मोठा आहे त्याला एकदम बारीक दिसतं. माझा वाईट स्वभाव आहे पण जरा असं बारीक आहे, तेवढं काय नाही, चांगले स्वभाव माझा लई मोठा आहे. कारण का माणूस दुर्बीण कसा वापरते, चांगला बघायला, त्या स्वतःचा चांगला बघायला तो चांगल्या दुर्बिणी बघतं. आपण दुर्बीण कशी बघतो, ते आपल्याला जे लहान आहे ते आपल्याला मोठा दिसतं, आणि स्वतःचा वाईट तो कसा बघतं, उलटा करतं. जे मोठा आहे एकदम गुण आहे, चांगला नाही हा गुण, एकदम वाईट आहे ते त्याला एकदम बारीक दिसतं. हे माणसांचा स्वभाव असा आहे. पण जेव्हा माणूस बायकोकडं बघतं किंवा बाई बघतं पुरुषाकडं नवऱ्याकडं, तेव्हा ते उलटं असतं. तुझ्या बायको कडे चांगले चांगले स्वभाव आहेत आणि तिले चांगली आहे, ती घर रचतं, साफसफाई करतं, मुलांना आंघोळ करतं, खायला देतं, त्यांना भरवतं, आणि बाहेरचं पण कुठली कुठली कामं ती करते, ती घर चांगला करते, कसा बघते, दुर्बीण उलटी करतं. जे मोठा आहे ते तिला बारीक दिसतं का? तसेच कधी कधी बाई पुरुष लय करते चांगला चांगला, कुठलं कुठलं त्याच्यामध्ये त्याच्याकडे चांगलं चांगलं गुण आहे, पण नाही ते चांगल्या गुणकडं त्याला बारीक करायचा. आणि जे वाईट गुण आहेत आपल्या नवऱ्याचं आपल्या बायकोचं, वाईट गुण बारीक आहेत
पण त्याला मोठा करायचा. हा स्वभाव आपण सोडला पाहिजे, वाईट हे बघितलं पाहिजे. कधी पण विचार करायचा, मी कसा बघते माझ्या स्वतःकडं आणि माझ्या बायकोकडं कसा बघते मी, आणि बाईंनी विचार केला पाहिजे मी माझ्याकडं कसा बघते आणि नवऱ्याकडे कसा बघते. माणसांचा स्वभाव असा आहे की ते स्वतःला जो तो स्वतःला लवकर माफ करतं, स्वतःला माफ करतं, पण दुसऱ्याला नाही माफ करत. समजा माझ्या हातात दुधाचा गलास आहे, गलासामध्ये पाणी आहे, काय चहा आहे, काय दूध कॉफी नाही, फरक नाही, आणि माझ्या हातातून समजा ते सांडले गेला, काय सांडले गेला, तो स्वतःवर रागवता, स्वतःवर तो रागवल माणूस नाही. नाही, गलास बरोबर होता पण हँडल बरोबर नाही, चहा एकदम गरम होता मी धरू नाही शकलो, मला इथं टेबल कोणी ठेवला मधी, टेबलचा मला टक्कर लागली, मला इथं कोण लादी बरोबर नाही, लादीला मला पाय लागला म्हणून मी जर असा पडायला गेलो तर माझ्या हातातून ते सांडलं गेला, पण मी बरोबर धरलेला होता, माझी काही चूक नाही, हे स्वतःला असं म्हणतो तो. पण जर त्याचे बायको किंवा नवरा किंवा मुलगा मुलगी दुसरा कोण असेल शेजार आपला मित्र का सांडला, लक्ष नाही देत, विचार नाही करत, सांभाळत नाही, असं आपण बोलू, आपण स्वतःला माफ करतो आणि दुसऱ्याला आपण माफ नाही करत. हे आपला स्वभाव आपण बदली केला पाहिजे, सवय लागली पाहिजे, हळूहळू प्रॅक्टिस केली पाहिजे, रिहर्सल केला पाहिजे की आपण दुसऱ्यांकडे कसा चांगला बघू. हे असा बघून माणूस ज्याच्या घरात त्याला सलामी नाही मिळणार, शालोम नाही येणार घरात, आणि भांडगडी जास्ती वाढतील, कारण आपण खरा लक्षणी बघत नाही, कागद घेतला पाहिजे. पण हा आयडिया, हा सल्ला आपण देतो पुरुषाला पण आणि बाईला पण, नाही नवरा बायको एकामेकासमोर एकटा करून कुठं तुम्ही घरात एकटा असताना किंवा कुठं बाहेर गार्डनमध्ये बागेमध्ये किंवा कामावर कुठे तुम्हाला टाईम मिळेल, तुम्हाला काय हफ्ताकाळ इंटरव्हल आहे कुठेतरी, तुम्हाला तुम्ही एक कागद घ्या आणि त्या कागदवर लिहून ठेवा. त्या कागदाचा दोन भाग करा, दोन भाग, राईट उजवा आणि डावा. उजव्या बाजूला तुम्ही लिहा तुम्ही कुठल्या विषयामध्ये तुम्ही तुमचा स्वभाव चांगला आहे, तुम्ही कुठं चालाकी आहो आणि लिहून ठेवा. आणि हे उजव्या बाजूला, आणि डाव्या बाजूला लिहा तुम्हाला काय वाटते, तुम्ही कुठल्या विषयामध्ये तुम्ही वीक आहो, तुम्ही एकदम मजबूत नाव, तुमचा गुण चांगला नाही आहे, तुम्ही तर चालाकी नाव, तुम्हाला तुम्ही जळताव कोणच्यावर, गर्व आहे, आळसपणा, हे लिहून ठेवा. तुम्ही कधी कोणाला टाईम बोलता कधी याल, तुम्ही टाईमवर कधी नाही येत, तुम्हाला कायमचा उशीर होतं, कधी कोण तुम्हाला थांबलंय तुम्ही काही फिकीर नाही करत, शब्द बोलला तर शब्द प्रमाणे वागला पाहिजे, ते तुमच्याकडे काय तुम्ही काय बोलाल आणि दुसरा काहीतरी करणार म्हणजे फेकू माणूस. खोटेपणा, चेष्टा मस्किरी, निंदा, कधी कधी आपण दुसऱ्या माणसाचा लाल करतो, कशाला मतलब आहे आपल्याला, ह्याला बोलतात हिब्रूमध्ये खानुफा, हे एकदम वाईट आहे, जो माणूस दुष्ट आहे, जो माणूस चांगला नाही, आपण त्याला चांगला चांगला शब्द बोलतो हे परमेश्वराला नाही आवडत, तो तसा नाही आहे, आपला मतलब आहे, तो मालिक आहे किंवा तो श्रीमंत आहे किंवा त्याच्याकडे काहीतरी आपल्याला काय मतलब आहे त्याच्याकडून, त्याला काहीतरी तो आपल्याला काहीतरी देईल किंवा आपल्याला त्याच्याकडून काहीतरी मान कापत पाहिजे, मान पाहिजे, म्हणून आपण त्याला काय काय चांगला शब्द बोलू. किंवा कोणकोण मित्र आहेत, ग्रुप आहे, आपल्याला पाहिजे ते लोक आपल्या मला पण त्याच्या ग्रुपमध्ये घेतील, पण ती माणसं एवढी चांगली नाही, पण आपण त्यांना चांगला चांगला शब्द बोलू का, आपल्याला पाहिजे त्यांच्या ग्रुपमध्ये यायला, हे सगळा खोटेपणा आहे. हे सगळा लिवायचं आणि मग बघायचा त्या कागदावर, बघू आपू काय दिसत तुम्हाला. उजव्या बाजूला ले लिस्ट मोठी आहे, मी ह्याच्यामध्ये चांगला, ह्याच्यामध्ये चांगला, ह्याच्यामध्ये सगळ्यात चांगला आहे, आणि मी कुठल्या विषयामध्ये मी बरोबर नाही जरासा. आता बायकोचा तुम्ही लिस्ट करा तुमच्या बायकोवरून, उजव्या बाजूला ती काय तिची कुठल्या विषयामध्ये ती चांगली आहे ते लिहा, आणि कुठल्या विषयामध्ये तुम्हाला वाटते ती बरोबर नाही त्या ते लिहा. काय दिसेल तुम्हाला बहुतेक माणसांकडं, उजव्या बाजूला
जिथे ती चांगली आहे ते कमी दिसल आणि द्यावा डाव्या बाजूला ती बरोबर नाही ते लिस्ट मोठी दिसल. तसाच जर आपण त्या बाईला सांगू तुझ्या पुरुषावर तुझ्या नवऱ्यावरून तू अशी लिस्ट तयार कर ते पण तसाच दिसल. पुरुषावरून बारीक चांगला जरासा आहे आणि वाईट वाईट गुण ते ले आहे. हे जगामध्ये माणसाचा स्वभाव आहे. आपल्याला जरा समजला आपला स्वभाव कसा आहे. आपण स्वतःचा स्वभाव ओळखला पाहिजे. नाही आपण तसं आहोत बहुतेक माणसं जगामध्ये अशी आहेत. पण जर आपण ह्याचा विचार नाही करणार आपण तसाच राहू. पण आपण जर विचार करू की जर असा मी बघते मी असा माझा विचार आहे माझा स्वभाव असा आहे मी असा बघतो माझ्या बायकोकडे बरोबर नाही बघत मी असा माझ्या पुरुषाकडे नवऱ्याकडे बघतो हे बरोबर नाही. मी लक्ष देईन आतापासून मी जरासा सुधारायला प्रयत्न करीन तर परमेश्वराच्या ईश्वराच्या कृपाने आपला घर जरासा दुसऱ्या तऱ्हेने चांगल्या मार्गाला लागल बेजर तसे. शालोम येईल जरासा घरात आपल्या तिसकोले मिचवत कौतुक.